नमस्कार मंडळी. आता लवकरच श्रावण चालू होतोय आणि त्या अगोदर येईल ते दीपामावश्या. श्रावण महिन्यामध्ये पूजा वगैरे असो किंवा इथे दीपामावश्याची पूजा. तुमचे झालेत का सर्व भांडे स्वच्छ करून? नाही तर मग आता हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे खास. याच्यामध्ये तुम्हाला बिलकुल जास्त मेहनत घ्यायची नाही आहे आणि पितांबरीने हात खराब व्हायची सुद्धा टेन्शन नाही. आता फक्त हे जादूचं पाणी बनवा आणि सेकंदामध्ये एक एक भांडं लगेच स्वच्छ करून घ्या. कसं भांडं स्वच्छ करायचं, हे पाणी कसं बनवायचं ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे जादूचं पाणी बनवण्यासाठी मी ते बाऊलमध्ये हे साधं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या हे किचनमधलेच दोन वस्तू वापरायच्या आहेत. तर हे एक घेतलेलं आहे आपल्या किचनमधलंच जाडं मीठ आहे, हे आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं. 2 ते 3 चमचे हे मीठ इथे मी वापरलेलं आहे. आणि या दुसरा जो पदार्थ आहे आपला तो आहे सायट्रिक ॲसिड. आता हे सुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचं आहे. पण हे तुम्ही डायरेक्ट घातलं तरी चालेल किंवा आपण ह्याला इथे खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया आणि त्याची पावडर आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊ. मग आपलं हे जादूचं पाणी रेडी होईल. आता इथे आपण हे खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया आणि ह्या पाण्यामध्ये मिक्स करूया. हे चांगलं मीठ आणि सायट्रिक ॲसिड याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. हे आपलं जादूचं पाणी रेडी आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला ही सर्व तांब्या पित्याची भांडी धुवून घ्यायची आहेत. तर इथे मी सुरुवातीला बघता तुम्ही इथे आपला तांब्याचं कलश घेतलेला आहे. हा किती कळवणलेला आहे आणि याच्यावरती फक्त मी चमच्याने असं पाणी होतं आहे. हे पाणी फक्त टाकल्यानंतर तुम्हाला तिथे फरक जाणवून येतो लगेच. हे भांडं लगेच स्वच्छ होतं आहे. इथे आपण कोणत्याही पद्धतीचं जोर लावून त्याला घासलेलं नाही आहे किंवा कुठलीही मेहनत हे भांडं स्वच्छ करायला लागत नाही. बघा, नुसतं पाण्यामध्ये बुचकळून काढायचं आणि हे आपलं भांडं नव्यासारखं चमकायला सुरुवात झाली. आता फक्त ह्या भांड्याला आपण ह्या पाण्यातून आतून बाहेरून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ह्याच्यातून लगेच आपल्याला हे लिक्विडच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचं. तुम्ही कोणत्याही आंबट भांडं असलेल्या वस्तूने ही तांब्या पित्याची भांडी घासली तर ती भांडी स्वच्छ निघतातच. व त्याच्यानंतर जर तुम्ही ह्याला लिक्विडच्या भांड्याने पाण्याने किंवा भांड्याच्या कोणत्याही साबणाने जर स्वच्छ केले नाही आणि नंतर व्यवस्थित धुवून पुसून जर ठेवलं नाही तर ह्या भांड्यांना पुन्हा एकदा डाग पडतात, ते भांडी परत काळवणतात. तर त्यासाठी आपण ह्या भांड्याला पुन्हा ह्या लिक्विडच्या पाण्यामधून स्वच्छ धुवून घ्यायचं. मग साध्या पाण्याने मी ह्याला नळाखाली धुणार आहे आणि पुसून कोरडं करून घ्यायचं. बघा, आपला तांब्या कसा नव्यासारखा चमकायला लागलेला आहे. इथे मोठी भांडी तरी एक वेळ पटकन अशी घासली जातात पण हे छोटे छोटे भांडे घासताना थोडा तर जास्तच त्रास होतो. त्यामुळे ही भांडी कशी आपण बघा ह्या पाण्यामध्ये टाकून घेतलं आणि लगेच बाहेर काढलं का हे भांडं तुम्हाला इथे स्वच्छ झालेलं दिसत आहे. आता इथे तुम्ही बघू शकता हा एवढासा छोटासा देवाचा पाण्याचा तांब्या आहे. हा आपल्याला घासताना त्याच्या आतमध्ये पितांबरीने ते बोटाने घासून काढा. असं छोटं छोटं असं तिथे आपल्याला हात आपला व्यवस्थित पोचत नाही, नीट घासता येत नाही. पण ह्या पाण्याने बघितलं हा किती छान चमकून आला तो. आणि याच्यातून काढलं का आपण लगेच हे लिक्विडच्या पाण्यामध्ये हे भांडं धुवून काढायचं आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून व्यवस्थित कपड्याने पुसून घ्या. इथे हा छोटासा दिवा पण तुम्ही बघू शकता, तांब्याचा दिवा किती काळपट झाला होता. त्याला ह्या पाण्यात टाकल्याच्यानी तो एकदम चमकायला लागला आहे. पण इथे असे तेलाचे डाग पडलेले असतात, थोडंसं जास्त काळं झालेलं असतं. त्याला तुम्ही थोडा जास्त वेळ जरी पाण्यामध्ये बुडवून ठेवा किंवा स्क्रबरने घासून घेतलात तरी त्याच्यातले डाग हे पटकन निघून जातात आणि झटपट तुमचा दिवा चमकायला लागतो. त्या पद्धतीने हे सर्व छोटे छोटे दिवे आणि हे नैवेद्याचे वाटे चमचे जे आहेत ते मी याच्यामध्ये एकदम सगळे टाकून घेते. तुम्ही ते बघा किती खराब झालेले आहेत हे. आणि हे या पाण्यामध्ये टाकता क्षणी बघा हे दुसरे वाटे त्याच्यामध्ये टाकेपर्यंत आता अशा खाचा वगैरे असतात, हे आपल्याला घासताना किती प्रॉब्लेम होतो. ब्रशने मग याच्यात अडकलेलं काढत बसा. तर कसे ते हे असं नुसतं याच्यात टाकलं तर पूर्ण तुमच्या खाचा खाचांमधलं सुद्धा सगळं मळ जो आहे हा निघून जातो. आणि याच्यामध्ये असं टाकून सोडून द्यायची मिनिटभर भांडी, त्याच्यामध्ये ती आपोआप स्वच्छ होतात. आता बघा ही दुसरी भांडी आपण टाकेपर्यंत इकडे ही वाटी स्वच्छ झाली सुद्धा. बघितली छान अशी नव्यासारखे भांडे हे निघतात. फक्त दिव्यांना जेव्हा आपलं हे तेल वगैरे सगळं चिपकलेलं असतं ना, ह्याला अगोदर तुम्ही टिश्यू पेपरने स्वच्छ करून घ्या आणि नंतर याच्यामध्ये धुवा. तो दिवा पण टाकताच नाही तुम्ही बघू शकता इथे स्वच्छ झालं लागेच. हे आपल्याला सगळं घासायला जे राहिलं असेल थोडंफार, जे दिवे वगैरे जे जास्त तेलकट झालेलं असेल तेच कुठे एखादं थोडंसं फार राहिलं असेल
तर तुम्ही त्याला रबरने घासून हे करू शकता. आता तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर तुम्ही ह्याला जास्त वेळ पण ह्या पाण्यामध्ये बुडवून ठेवा. बाकी सर्व हे छान असं निघतं त्याच्यामध्ये. इथे तुम्ही बघू शकता एका मिनटात किती भांडे स्वच्छ झाले ते, अगदी नव्यासारखी चमकायला लागलीत ना. आता इथे मी हा तामण घेतलेला आहे, याला तुम्ही बघू शकता पाण्यात घालताच क्षणी कसा चमकत आहे. जिथे जिथे या पाण्याचा स्पर्श या तामणाला होतो आहे तो भाग अगदी सेकंदात चमकतो आहे. कमालीचं आहे ना मग हे जादूचं पाणी. ह्या तांब्याच्या ताटाबरोबरच तुम्ही इथे हे पितळेचं ताट पण बघू शकता. ते काळवणलेलं आहे पण हे पाण्यामध्ये बुडवताच क्षणी बघा इथे फरक, दोन्हीमध्ये तुम्हाला फरक दिसून येतो. लगेच ती त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे. तर अशा पद्धतीने हे पाणी अगर बनवून ठेवलं तर ते बिलकुल घासायची गरज पडत नाही आपल्याला. आपल्या डोळ्याची पापणी लावता क्षणात हे भांडे आपले चमकतात. तर माझे पण बघितलं आता कसे छान तांब्या पितळ्याचे भांडी हे पाणी वापरून स्वच्छ झालेले आहेत. तर तुम्ही पण पटकन हे पाणी बनवा आणि ह्या दीपामावशीला घरातले सगळे दिवे उजळून टाका. त्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. आषाढी अमावशेला दीप अमावशेच बोला. दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात. चला तर मग लवकर उठा, हे पाणी बनवा आणि घरातले सगळे दिवे बाहेर काढा. मग ते कितीही जुने असू द्यात, या पाण्याने धुतल्यानंतर ते नक्की चमकणार. आणि त्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. या दिवसाला गटारी अमावशा न बोलता दीप अमावशा बोला. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमंडळी आणि तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच 0 मिनिटात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याकडे आषाढी अमावशेनंतर आहारात बदल केला जातो म्हणूनच ते गतहार अमावशा असं हे नाव आहे संस्कृतमध्ये. पण आपण आता त्याची गटारी अमावशा असं करून टाकलेलं आहे. तर मग या दिवसामध्ये मांसाहार बंद करून सात्विक भोजन करायचं असतं, कारण पावसाळ्यामध्ये मांसाहार नीट पचत नाही. आणि या काळात प्राण्यांचा प्रजनन काळ असतो, याच काळात प्राण्यांची हत्या केली तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत, मग वर्षभर काय खाणार हो. म्हणून श्रावण पाळा या महिन्यात येणाऱ्या भाज्या खा, त्यातून शरीराला उपयुक्त पोषक घटक मिळतील. मस्त खा, स्वस्त राहा. दीप अमावशेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. लवकरच भेटू अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.